पुणे महापालिकेला बांधकाम परवाना शुल्क मिळकत कर पाणीपट्टी अशा विविध मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या चालू अर्थसंकल्पात 1700 कोटींनी घट होणार आहे. त्यामुळे विकास कामांना कात्री लावण्याची नामुष्की महापालिकेवर आली आहे. भाजपच्या नियोजन शून्य कारभारामुळे ही वेळ आल्याची टीका विरोधकांनी केली आहे. पुणे महानगरपालिकेत भाजप पहिल्यांदाच सत्तेत आली, तीही स्पष्ट बहुमतानं. सत्ताधारी भाजपच्या वतीनं स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी 2017-18 या वर्षाकरता 5912 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाचा आढावा नुकताच मोहोळ यांनी घेतला. त्यात महापालिकेला किती उत्पन्न मिळालं, किती खर्च झाला, कोणते प्रकल्प पूर्ण झाले आणि कुठले प्रगतीपथावर आहेत याचा आढावा घेण्यात आला. त्यात धक्कादायक माहिती पुढे आली. बजेटमध्ये 1700 कोटींची तूट येणार असल्याचं स्पष्ट झालंय. भाजपनं भ्रष्टाचार करण्याकरता बजेट फुगवलं, त्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली असा आरोप विरोधकांनी केलाय. प्रत्येक इस्टिमेट 300-300 कोटी रुपयांनी फुगवून आणायचं असा जर यांचा पारदर्शक, ह्याला जर पारदर्शक आणि असा पारदर्शक कारभार हे करत असतील तर एक दिवस यांनी आता पुणे शहरावर कर्ज काढलंय, पुढच्या काळामध्ये यांना पुणे शहर विकावं लागणार अशा पद्धतीचा कारभार हे भाजपवाले या ठिकाणी करत आहेत. त्याच्यामुळं यांना कसल्याही पद्धतीचा अभ्यास नाही, अनुभव नाही, यांना सत्ता राबवता येत नाही किंवा यांना दूरदृष्टीचा अभाव पण यांच्यात आहे. फक्त पुणेकरांनी जी विश्वास टाकला होता यांच्यावर, सत्ता विश्वासाने दिली होती, त्याचा पूर्ण विश्वासघात करून फक्त स्वतःचंच भलं करायचं काम यांच्या सगळ्यातून दिसते. अनेक प्रकरणातून ते समोर येत आहे. बांधकाम परवाना शुल्क, मिळकत कर, पाणीपट्टी आणि आता GST मधून मिळणारं उत्पन्न हे महापालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहेत. आर्थिक मंदी आणि इतर कारणांमुळे या सर्व ठिकाणांवरून मिळणारं उत्पन्न घटलंय. त्याची मुख्य झळ विकास कामांना बसणार आहे. उत्पन्न वाढीकरता प्रयत्न सुरू आहेत, तसंच अनावश्यक खर्चाला कात्री लावून बचत केली जाईल असं भाजपचं म्हणणं आहे. प्रत्यक्ष उत्पन्नाची बाजू जर आपण तपासली, जमेची बाजू जर पाहायला गेलो तर हे आर्थिक वर्ष संपेपर्यंत साधारणपणे 4500 कोटीच्या आसपास आपल्याकडे उत्पन्नाची बाजू त्या आपल्याला जमा असलेली दिसेल. इथून मागचे आपण जर सगळे अंदाजपत्र पाहिले तर कमीत कमी 1200-1500, 1500 म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसेल. याच्यामध्ये तूट ही निश्चित कायम, जो पुणे महापालिकेचं अंदाजपत्र हे कायम तुटीचंच राहिलेलं आहे, हे काही नव्यानं होत नाही. पुणे महापालिकेचे आयुक्त आणि स्थायी समितीनं तयार केलेल्या अंदाजपत्रकानुसार मागच्या काही वर्षात महानगरपालिकेला उत्पन्न मिळालेलं नाही ही वस्तुस्थिती आहे. पण अंदाजपत्रक सादरीकरणाच्या वेळी आतापर्यंत प्रत्येक आयुक्त आणि स्थायी समिती अध्यक्षांनी नेहमीच अंदाजपत्रक फुगवल्याचं आणि शेवटच्या टप्प्यात अंदाजपत्रकाला कात्री लावल्याचं पाहायला मिळालंय. या अनुभवावरून महापालिका आयुक्तांसह स्थायी समिती अध्यक्ष वास्तवदर्शी अंदाजपत्रक तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरता प्रयत्न कधी करणार असा प्रश्न या निमित्तानं समोर येतोय. नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे.